नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग नंबर 15 मध्ये. 15 नंबरचाच ब्लॉग आहे ना? तर स्वागत आहे तुमचं ब्लॉग नंबर 15 मध्ये. कारण आपले एवढे सारे ब्लॉग येत आहे आणि तुमचा खूप छान सपोर्ट भेटतोय, म्हणून मला ब्लॉग नंबर सुद्धा लक्षात राहत नाही की किती नंबरचा ब्लॉग चालू आहे. तर आज म्हणजे आजचा दिवस असा स्पेशल आहे की आज एक ऑडिशन आहे, म्हणजे उद्या ऑडिशनला जायचं आम्हाला एका ठिकाणी. तर आज आम्ही प्रॅक्टिस करतोय, म्हणजे आरवीची वगैरे प्रॅक्टिस झाली आहे बऱ्यापैकी. झाली ना? तर नाही झाली अजून. आज प्रॅक्टिस वगैरे करणार आहे आणि मला ना असं नोट्स वगैरे लिहायचे आहे, तर मला त्यासाठी ते स्टिकी पेपर नसतं का, स्टिक पेपर आपण काय नोट डाऊनवाले पेपर, तर ते आणायचं आहे आणि परत एक्सटेन्शन बोर्ड पण आणायचं आहे. आणि आज आम्हाला उठायला इतका उशीर झाला कारण काल रात्री मी म्हणजे भरपूर वेळो व्हिडिओ काढत होतो आणि त्याच्यानंतर एडिटिंग पण असते आपल्या ब्लॉगची, म्हणजे खूप याला पण खूप सोपं नाही आहे. रात्रभर एडिटिंग करावं लागते, परत नो कॉपीराईटवाले म्युझिक वगैरे लागतं, कारण म्हणजे सगळं बघावं लागतं डिटेलमध्ये. परत ब्लॉग परत एकदा सब बघून घ्यावं लागतो एडिट झाल्यावर पण, कारण कुठलाही चुकीचा मेसेज किंवा काही आमच्याकडून चुकी होऊ नये म्हणून आम्ही ब्लॉग दोन वेळेस चेक करून घेतो. एकदा आरवी चेक करते, एकदा मी चेक करतो. आणि आता उद्या ऑडिशन आहे, त्यासाठी मला प्रॅक्टिस पण करायची आणि आता थोडं बाहेर पण जायचं आहे. आणि ते बघा बटक भावनी आता आवरायला लागेल. बघा मला तिकडनं थोडं वाकडे करून दाखवते कुत्रे. आवर लवकर. आज आम्ही अंडा भुर्जी खाल्ली आई शपत. अंडा भुर्जी नव्हत्या, ऑमलेट होतं चिटकलेलं. खूप छान होती, खूप छान अंडा भुर्जी होती, खूप छान अंडा भुर्जी खाल्ली आज आम्ही. एकच नंबर अंडा भुर्जी होती, छान होती, छान होती ना ग. एक नंबर अंडा भुर्जी होती. हा बघा माझा पहिला फोन आहे, iPhone 7. याच्या पहिले माझ्याकडे आहे ना सॅमसंगचा होता. हा ठीक आहे, माझ्याकडे आहे ना याच्या पहिले J7 होता. आणि हे बघा, ही माझी मम्मी आणि हा माझा छोटा भाऊ आहे. आठवण येते त्यांची, सगळ्यांचीच येते. हे बघा या चंडवाली पोरगी म्हणते मी येल्लो कलर घालू का? घाल. जास्त मजा आली, खूप भारी. म्हणजे मध्ये जायचं होतं मला, तर मी हेल्मेट घालूनच चाललो होतो. मी हेल्मेट घालूनच गेलो, मला कळालंच नाही की माझ्या डोक्यात हेल्मेट आहे असं वाटलं, काहीच नाही डोक्यात. मी सर नंतर मध्ये गेल्यावर लक्षात आलं की डोक्यात हेल्मेट आहे. ठीक आहे ना, आपली गाडी नाही, आपली गाडी इकडे. वा वा, मला खरंच लक्षात नाही की मी हेल्मेट घातलंय म्हणून. यांनी एवढीशी गोष्ट घ्यायची एक्सटेन्शन बोर्ड म्हणून, इतक्या लांब आणलेलं आहे आणि जवळचं डिमांड सोडून इथे आणलेलं आहे त्यांनी. हे डिमांड काय भेटलं बघतो आता. भेटल भेटल, काही घ्यायचं नाही म्हणे. स्वतः ती ट्रॉली घेते खेळायला लहान पोरांसारखं, काही घ्यायचं नाही म्हणे. ट्रॉली कशाला घेते? तुला नाही घ्यायचंय, मी घेणार आहे. ए पिल्लू, बरं डिक्की धर, समोर लग्न आहे जायचं का? कपडे बदलून येऊ मस्त. तिथं त्रिमूर्ती गार्डन आहे मस्त. आजच्या जेवणाचा बंदोबस्त होऊन जाईल मस्त पैकी. चालवती गाडी? मग मलाच चालवावं लागेल ते हेल्मेट. हेल्मेट काढायचं लक्ष देत जा फक्त. रस्त्यामध्ये कोणीतरी खायला ठेवून गेलं इथं. पडलंय रस्त्याच्या ट्रक मधून वगैरे पडलं. कचऱ्याच्या गाडीतनं काहीतरी पडलंय ते. गाडी पडला भारी आलं का? वातावरण किती भारी ना. गाडी तुम्ही पडलंय ही गाडी दिसती का?
या गाडीच्या माणसाने जे मागं पडले आणि पुढे आल्यावर कोणी त्यांना सांगितलं की तुमच्या गाडीतलं जे आहे ते पाठीमागच पडलेलं आहे. वातावरण खूप जास्त बदलतंय. आता मध्येच पाऊस सुरू झाला होता म्हणून आम्ही इथे थांबलोय. आरोही खाते पाणीपुरी मी हेल्मेट ठेवतो डिकीमध्ये. बटक भवाने बटक भवाने बिझी नाही का? पकड़ा तीन असल पिता पण देऊ. पाणी पण नाही सोडलं. पकडे नाही तर संपून जाईल. मी इकडे डस्टबिन सोड ना. सुट्टी सोड ना. जिरा घरी तुम पिना अर्धा. आता बरं झालं खायची इच्छा नाही. आज काय काय माहिती वेगळंच लागतंय. पावसामुळे भारी झालं बट वातावरण ना. पण सीट नाही छान झालं फक्त. डिग्गीमध्ये आहे बघ पुसायचं. पुसून घे बरं. चवी घे बरं. जाऊ ते धुंद तरी निघाली गाडी तेवढीच. ते पण ठेवून द्यायचं होतं टिकीट. पाहिजे जोरदार पाऊस यायला पाहिजे ना. आपली गाडी धुऊन निघाली पाहिजे. गाडी धुऊन निघाली. ते पण ठेवून दे. भजी खायची यार मला. कुठे भेटतील भजी? कांदा भजी घरी करायची. तेल लागेल ना पण खूप सारं. चला मग आज घरी प्लॅन करू. पीठ लागेल. पीठ आपण गायच आणली. दळून कधी आणायचं? जाऊ दे. सिंगला ड्रायव्हर रेडी झालाय गाडी काढून. आता चलो. आता कुठे जायचं? मला भजी खायची. बघ कुठे भजी भेटते. हा चल किरक. ते आता जस्ट थोड्या वेळापूर्वी पाऊस पडत होता आणि आता मध्ये सूर्य आलाय. तर मी एक शेर म्हणतो. हे चेंज होणार वातावरण जे याच्यावर अर्थ किया है. वा वा वा. ईर्षाद ईर्षाद म्हणत असतात. ईर्षाद ईर्षाद. परत अर्थ किया है. ईर्षाद ईर्षाद. पावसाळे में ऊन पडे उन्हाळे में गारा. वा 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 वा. परत पावसाळे में ऊन पडे उन्हाळे में गारा. वा 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 वा. अभी अभी पड रहा है हिवाळे में पाऊस. अभी अभी पड रहा है हिवाळे में पाऊस. देवा तुम्हारा कम्प्युटर बिगड्या या माऊस. रील्स नाही चालू. भारी आले पण वातावरण. इतका पाऊस लागला आम्हाला. आम्ही एका ठिकाणी थांबून घेतलं आणि आरोईच्या पॅन कार्डची पावती पण घ्यायची होती. पॅन कार्डची पावती घेतली. आता एक्सटेन्शन बोर्ड आणले. आता लॅपटॉप वगैरे फोन चार्जिंगला होऊन जाईन आणि आमच्या रिंग लाईटला पण. म्हणजे आता किरणचं जे होतं सॉरी याला काय बोलता किरणचं जे होतं म्हणायचं होतं मला हे काय याला काय बोलतं एक्सटेन्शन बोर्ड. किरणचं जे एक्सटेन्शन बोर्ड होतं आता याला सुट्टी कारण आता आमचं एक्सटेन्शन बोर्ड आलं आहे. यो बटक भवानी इन द हाऊस. हाफ चड्डी घातली वरती फ्रॉक आहे. चालली पाय आपण चेक करून घेऊ. कशाची? केसांची ना. धर बरं पकड की. नो पकडो. सक्सेसफुल सक्सेसफुल. वा चालू होतोय माझा फोन चार्जिंगला. म्हणजे आम्ही जे आणलेलं एक्सटेन्शन बोर्ड आहे ते चालू आहे. अजून काय आणलं आपण? तू चप्पल आणली ना. आणि
हा आम्ही मराठी माणसं चप्पलच म्हणतो सँडल. भारी एक्सटेन्शन बोर्ड. जाऊ दे आपण काय ऍडव्हर्टाइज करतो. तर उद्या ना आम्हाला एका ऑडिशनला जायचंय, त्याचीच प्रॅक्टिस मी या भटक भावनीकडून करून घेतोय. पण ती पण तिला जमत नाही. आरोही तुला तर ऍक्ट करायचंय. खूप घाण डान्स करतो तू. कर लवकर कर कर करून दाखव. चल करतो ऍक्ट. 1 3 2 1 स्टार्ट. पकड कर 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 ऍक्ट कर. असं तू आवडती आहे. मम्मी मेरी पर्स देखी आपने. मम्मी भैया उठो ना. क्या है बीच में सोए हुए हो? भैया बीच में क्या कर रहे हो? हटो यार हटो, मेरे को जाने दो. करकी करकी कर. 3 2 1 स्टार्ट. भैया आप बीच में क्या कर रहे हो? मुझे जाने दो. नहीं भाई, तुम लोग पहले होते भैया मत रुक ले. तू शावरती है भैया? आप क्या बीच में अभी तक सो रहे हो? टाइम तो देखो भैया, कितनी देर हो रही है मेरे को कॉलेज के. हटो यार हटो. हाँ से जाए. मम्मी मम्मी मेरी पर्स देखी आपने? मम्मी मेरी नई वाली बैग देखी आपने? मैंने यही पे तो रखी थी यार. क्या फ्रिज पे? देखा मैंने, फ्रिज पे भी नहीं है. मम्मी मैंने अलमारी भी चेक की, कहाँ पे नहीं, कहीं पे भी नहीं है मेरी बैग. मुझे जानती है यार, क्या बोलूं तेरे को. दो दिन से मेरी ना रूपाली से बात ही नहीं हो रही. अरे कुछ नहीं यार, मैंने ना गलती से उसकी नोटबुक है ना घर पे रख दी थी. असं आहे की तुझ्या मैत्रिणी ना सांगते तसं मी. असं म्हणता सगळं मी सांगू. कर मी सांगितलं तो कर, नाही तर तू तुझ्या डोक्यात. तर हे 1 मिनिटच्या ब्रेक मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती का आज एका प्रोडक्टचा मी रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला माझे जे केस दिसतंय ना, मला माहिती आहे भारी आहे माझे केस. तर तुम्हाला सांगतो केस मेंटेन कसे करायचे. रात्री ना झोपताना ना आपल्या केसांना ऑइल लावायचं. आता तुम्ही म्हणशाल ऑइल कोणतं लावायचं? कोकोनट वगैरे ऑइल जास्त केसांवर युज करायचं नाही. आर्स बाय GSC हेअर ग्रोथ ऑइल. याचा फायदा सांगतो तुम्हाला, एक बेसिक फायदा याचा की तुमच्या हेअर ग्रोथला खूप जास्त मदत होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुमचा हेअर फॉल होतो ना तो स्टॉप करतो आणि तुमच्या हेअर ग्रोथला मदत करतो. आणि तुमचे केस होता हेल्दी स्ट्रॉंग आणि लॉंग. आणि यात आहे ऑनियन ऑइल, भिंगराज ऑइल, टी ट्री ऑइल, ब्राह्मी ऑइल आणि जोजोबा ऑइल. आणि ऑनियन ऑइल तुम्हाला सांगतो केसांसाठी इतकं बेस्ट असतं, तुमच्या केसांमध्ये जास्त स्टिकीनेस नसतो. मार्स बाय GSCचा प्रोडक्ट जर तुम्ही यूज करताय ना तर तुमच्या केसांमधला चिकटपणा दूर होऊन जातो. आणि तुम्हाला सांगतो याचा यूज करणं पण खूपच सोपं आहे. रात्री झोपताना हे दिसतंय ना प्रोडक्ट, हे केसांवर अप्लाय करायचंय. मस्त अप्लाय करायचंय असं. आणि हा झोपून राहायचंय. आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचंय. तुम्ही हप्त्यामध्ये 2 टाइम जरी याचा यूज केला तरी सफिशियंट आहे. हो जर तुम्हाला हे प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिली आहे, हे प्रोडक्ट बाय करायचं आहे. टिंग टिंग टिडिम. तर 1 मिनिटच्या ब्रेक नंतर तुमचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आरुलची अजून पण प्रॅक्टिस झाली नाही, झोपली मस्ती इकडे पटक वाटत. उठ लवकर. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 करून करणार. उद्या कॉम्पिटिशनला जायचंय, सॉरी ऑडिशनला जायचंय. नीचे अजून प्रॅक्टिस नाही. मी तिथे करेल असं परफेक्ट करेल एकदा. नाही थोडंफार करून दाखव. स्टार्टिंगला जे होतं ना ते थोडंफार करून दाखव. थोडंफार ऑडिशन देऊन दाखव. असं मी तुला सांगतो, सॅम्पल सॅम्पल बघा. हे बघा सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. कर लवकर गप ना करते ना. तू शांत बस, तुझ्या भीतीने माझ्याकडून होत नाही. मग गुड मॉर्निंग. मेरा नाम फाल्गुनी, नाही सॉरी हात नाही ठेवायचं. गुड मॉर्निंग. मेरा नाम फाल्गुनी चौधरी आहे. इकडे नाही चौधरी आहे. एज 50 वर्ष. मेरा एज 18 इयर आहे. थांब मी पहिल्यापासून.
गुड मॉर्निंग, मेरा नाम फाल्गुनी चौधरी है, मेरा एज 18 ईयर है और मेरी हाइट कितनी है? 5.3 इंच है. 5.5 इंच है. असल का पण देवडी. हां असल असल. 5.5 इंच है. पुढे काय? तुम्ही मेरा एक्ट शुरू करते हो? हां, तुम्ही मेरा एक्ट शुरू करते हो. करा सुरू. आणि ऑडिशन हिंदी आहे कारण जे वेब सीरीज आहे का ती हिंदी आहे तर थोडी हिंदी मध्येच ऑडिशन द्यायचं आहे. मला काय करतो असं सी सटाकन. आपली पत्र पडतं आणि मी मागून पळत येत असतो. म्हणजे आमची जेव्हा वेब सिरीज होती ना, आम्ही वेब सिरीज मध्ये भेटलो होतो, तर तेव्हा असा एक सीन होता की मी असं पळत जातो आणि पत्र येतो. अरुही तुझ्या बॅग मधनं हे पडलं, तू पटकन. आणि मी म्हणजे तिने वाचलंच नसतं हे पत्र, नसतं ते लव्ह लेटर नसतं, तिच्या बॅग मध्ये पडलेलं असतं. असा सीन होतो. आणि मित्रांनो, आता एक गोंधळ असा चालू राहणार आहे, मीची प्रॅक्टिस जरा घेतो आणि तिची हजेरी लावून घेतो जरा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं आहे, सबस्क्राइब करायचं चॅनलला. मी बोलणार आणि तुमच्या भावाच्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, ते लाल आयकॉन जे त्याच्यावर दाबायचं आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे आपला व्हिडिओ जेव्हा केव्हा अपलोड होईल तुम्हाला फट दिसी नोटिफिकेशन येईल. आणि हा कालच्या व्हिडिओची जी बेस्ट कमेंट होती ती डिस्क्रिप्शन मध्ये मी तिला शाउट आउट दिला आहे. आणि हो, कोणीही नाराज व्हायचं नाहीये कारण आपले खूप सारे व्लॉग येणार आहे, रोज एकाला शाउट आउट भेटणार आहे. सो तुमचा बेस्ट कमेंट, बेस्ट कमेंट करायला विसरू नका. आणि हो, लव्ह यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा हक्काने.